तर आज आपण हेल्दी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी एक कप बारीक रवा घ्यायचा आहे। सारख्या कपाने अर्धा कप दही घेतलेला आहे। मी इथे फ्रेश दही वापरलेला आहे। सारख्या कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। पाणी आपण नंतरसुद्धा थोडं लागेल तर वापरू। याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तयार झालेलं बॅटर आपण 10 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल। आता घरात ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। इथे मी सर्वात अगोदर भाज्या कट करून घेणार आहे। तर भाज्यांमध्ये मी घेतलेला आहे बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि भरपूर असा कोथिंबीर घेतलेला आहे। तुम्ही इथे हिरवे मटर, बटाटा, पत्ताकोबी वगैरे घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करावा। कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायचं। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे। यांना तेलावरती छान असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मिरच्यांचं थोडा तिखटपणा कमी होईल। कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावरच। आता यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकूयात, म्हणजेच टोमॅटो टाकायचं आहे, शिमला मिरची आणि कोथिंबीर। सर्व भाज्या घालून 2 मिनिटे यांनासुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावर। भाज्यांना थोडं फ्लेवर येण्यासाठी चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून 1 मिनिट परतून घ्यायचं। आणि आता गॅसची फ्लेम बंद करून साईडला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। इकडे 10 मिनिटानंतर रवा छान फुललेला आहे, पाहू शकता। आता आपण यामध्ये थोडा पाणी आणखी ॲड करूयात। अगोदर अर्धा कप घेतलेलं होतं तर आता आणखी थोडं पाणी यामध्ये ॲड करणार आहे मी। तर इथे टोटल 3/4 कप पाणी यूज झालेलं आहे। बॅटर आपल्याला अशाच पद्धतीचा तयार करायचा आहे, ना जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट, अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं। आता परतून घेतलेल्या भाज्या सर्व यामध्ये घालायचं आहे। भाज्यांमुळे रेसिपीला खूप छान टेस्ट येत असते। सर्व भाज्या मी यामध्ये घातलं। आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपण अगोदरसुद्धा थोडंसं वापरलेलं होतं। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। बॅटर आपलं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने इतकी कन्सिस्टन्सी आलेली आहे बॅटरची, असंच बॅटर पाहिजे आपल्याला। याला 2 मिनिटासाठी साईडला ठेवायचं। आता इथे गॅसवरती एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। तर इथे पाणी घालायचं, थोडं लिंबू घालून मी इथे झाकून पाणी गरम करण्यासाठी ठेवते। आता बॅटरला थोडं साईडला ठेवून वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे। तर मी इथे प्लेट्स घेतलेले आहेत। तुमच्याकडे वाट्या किंवा कोणत्याही प्रकारच्या प्लेट्स असतील त्या इथे घेऊ शकता। मी अशा पद्धतीने 3 प्लेट्स घेतल्या। यांना सर्वात अगोदर ऑइलिंग करून घ्यायचं आहे। सर्व साईडने तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपला तयार झालेला नाश्ता इथे चिकटणार नाही। तेलाने ग्रीस केलेल्या वाट्या आपण साईडला ठेवूया। आता बॅटरकडे येऊया। बॅटरमध्ये थोडासा सोडा घालते मी यामध्ये, म्हणजे आपला नाश्ता छान फुलेल आणि जाळीदार होईल। तुम्ही इथे थोडं इनो घातलं तरीही चालेल। तयार झालेलं बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करून घ्यायचं। आणि इनो किंवा सोडा टाकल्यानंतर आपल्याला लगेच प्रोसेस करावी लागते, जास्त वेळ नसते आपल्याकडे। तर व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर लगेचच आपण प्लेटमध्ये हा नाश्ता भरून घेऊया। तर थोडं करून 3 वाट्यामध्ये मी डिवाइड करणार आहे। सर्व वाट्या भरून झालेलं आहे। आता वरून थोडं टॅप करायचं आहे, म्हणजे लेवलमध्ये तयार होईल। आणि पाणीसुद्धा छान उकडलेलं आहे इकडे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे,
आणि बॅटरने भरलेल्या वाट्या यामध्ये टाकायचं आणि वरून झाकण लावून 10 ते 12 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं, स्टीम करून घ्यायचं आहे. एकदम जाळीदार नाश्ता तयार होईल. 10 मिनिटाच्या अगोदर खोलून बघायचं नाही. तर 10 मिनिटे झालेली आहेत, आपण ओपन करून बघूयात. आता चमच्याच्या सहाय्याने चेक करून घेऊया. तर चमचा एकदम क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला नाश्ता छान शिजलेला आहे. आता आपण याला बाहेर काढून घेऊया. आता थंड होण्यासाठी आपल्याला नाश्ता साईडला ठेवायचा आहे. नाश्ता थंड होतो तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. त्यासाठी त्याच पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं. 3 ते 4 चमचे चणा डाळ टाकायची आहे आणि तेलावर छान थोडं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता चणा डाळ छान परतून झालेली आहे, मस्त कलर आलेला आहे तिला. तर 2 ते 3 मिनिट छान परतून घेतलेला आहे मी. आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालते मी यामध्ये. थोडंसं आल्याचा तुकडा, मिरची घेतलेली आहे तिखटपणासाठी. तुम्ही ते सुख्या मिरच्या घेतल्या लाल तरीही चालेल. कढीपत्ता घालायचा आहे आणि भरपूर कोथिंबीर, यांनासुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचं. सर्व शिजल्यानंतर यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं चटणीसाठी आणि पाणी घालून फाईन असं पेस्ट तयार करायचं आहे. एकदम मीडियम साईजमध्ये चटणी तयार होणार आहे आपली. खायला एकदम टेस्टी. तर अशा पद्धतीची चटणी तयार झाली. याला थोडं तडका देऊया. तर त्याच पॅनमध्ये थोडं तेल उरलेलं होतं तर त्याला मी गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये थोडी मोहरी टाकायची आणि कढीपत्ता घालायचं. ते चटणीवरती ओतून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा चटणी तयार करून बघा, खूप आवडेल खायला. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. चटणी साईडला ठेवायची. इकडे नाश्तासुद्धा मस्त थंड झालेला आहे. आता आपण सुरीच्या सहाय्याने याच्या सर्वात अगोदर कडा काढून घेऊया. आता प्लेटमध्ये वरून टॅप करायचं आहे. काहीही प्लेटला चिकटत नाही आणि मस्त नाश्ता तयार होतो. तर पाहू शकता दिसायला भारी आणि एकदम जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे. दुसऱ्या प्लेटमधलं सुद्धा नाश्ता काढून घेऊया. त्यासाठी कडा काढून घ्यायचे आहेत. आता हा नाश्ता मी चाकूच्या सहाय्यानेच काढून घेणार आहे सर्व. तर हा नाश्ता सुद्धा मस्त जाळीदार झालेला आहे आणि व्यवस्थितपणे निघालेला सुद्धा आहे. तुम्ही याला प्लेट इडलीसुद्धा म्हणू शकता. तुमच्या पद्धतीने कोणतंही नाव देऊ शकता. खायला एकदम भारी आणि दिसायलाही तेवढंच अट्रॅक्टिव्ह. तिन्ही नाश्ता मी काढून घेतलेला आहे आणि सर्व करायचं आपल्याला मस्त चटणीसोबत. मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि एकदम हेल्दी नाश्ता कमीत कमी तेलामध्ये तयार झालेला आहे. हा नाश्ता मी तोडून दाखवणार आहे. आतमधून टेक्स्चर पाहू शकता, मस्त जाळीदार असं झालेला आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. खूप खूप धन्यवाद.